बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद। आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा। नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक मारुतराव वाघमोडे लिखित कादंबरी बिरुबाचं चांग भलं भाग 18। उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही त्रिकाळाचं गतिमान भिरक रातून द्या रहाट गाडग्या गळत सदुनीत फिरत होत आणि काळ झपाट्याने बदलत होता। उगावला दिवस नाना तऱ्हेच्या भल्याबुऱ्या घडामोडी करूनच मावळत होता आणि रात्रीच्या काळोखात बी कुटकारस्थानं शिजत होती। खऱ्या खोट्याची आणि भल्याबुऱ्याची झुंज ही रातून द्या चालूच होती। बघता बघता हे बी साल अशा या रोजच्या धामधुमीत कवा सरलं ते कळालंच नाही। ह्या सालात मात्र पावसाचं चळींतार जरा बिघडल्यागतच दिसत होतं। पावसाळा सुरू होऊन पार सरत बी आला तरी मोठा पाऊस नाहीच। 4-2 बाऱ्या नुसतं बुरघांट आल्यागत झालं आणि तसंच इघरून बी गेलं। पावसाची वाट बघून माणसं थकली। मुक्या जित्रामांचं मरण मावसं वाळवान होऊ लागलं। देवाला नवस बोललं, रात रात उव्या गायल्या, गजे नाचलं, देवाची वारी बी लई जणांच्या अंगात आणली। पर कशाचाच गुण येईना मेघराजाला, त्यो लई लई कोपला। काही केल्या देव पावायला राजी होईना। कोरडा ठक्क दुष्काळ, महादुष्काळ पडला। एक एक दिवस काळागत मोठा भयासूर भासू लागला। माणसं हपापली, भेदारली, मुक्या चित्रांबाकडे बघून तळमळत अश्रू ढळू लागली। लांब दूरल्या मुलखापुतूर कुठंच मोठा भरगच्चा पाऊस नव्हता। हरणा माईचं समद खोरं कोरड्या दुष्काळाने घेरलं होतं, त्या कारण तिचं सारं पात्र बी कोरडं ठक्क पडलं होतं। अवकाळ हरणीगत डोंगर दऱ्या खोऱ्यातून झेपावून उड्या मारीत धावणारी ही नदी ऐन पावसाळ्यात बी कोरडीच। तालुक्याचं गाव इनाम गाव बी ह्याच नदीच्या काठावर आता पाण्याविना तिष्ठत होत, तर बाकीच्या आडबाजूच्या खेड्यापाड्यांची आणि वाड्यातोड्यांची काय कथा। लई वंगाळ वक्त दिवस आलं होता आता आणि बघता बघता दुष्काळी कामं सुरू झाली होती। नाला बंडिंग, रस्ते, तळी, बंधारे, सरकारी कामावर माणसं जाऊ लागली। पर मुक्या जित्राबांचं समद्यांच्या पुढं लई दांडगं कोडं पडलं होतं। ज्या मुलकाला पाऊस पाणी वक्तावर पडून आमदानी पिकली असेल त्याचा तपास काढून त्या आदमासाने जित्राब ढोरं घेऊन बिराडा हलू लागली। ही गोष्ट प्रतापरावाच्या कानावर आल्यावर त्या भल्या माणसाचं मन कळवाळलं। तडकापडकी त्याने धनगरांच्या साऱ्या वाड्या तोड्यांवर जाऊन आणि आपल्या जीवाभावाच्या भोळ्या बाबड्या इमानी जीवलग सोबत्यांच्या गाठी बिटी घेऊन समद्यांना धीर दिला। हितागुजाच्या 2 गोष्टी सांगून त्यांचं बी 2 सबूत ऐकून घेतलं। लई लोकांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, सरकार तुमची आम्हावर अशीच कृपा राहून द्या। माग प्रत्येक घरात 4-2 माणसं आणि लहान उशी लेकरं ठेवून आम्ही जित्रामांच्या पोटा पाण्यासाठी लांब दूरल्या मुलकाला निघालो। ध्यान ठेवा, ध्यान ठेवा, कंचं बी दिस बसून राहत नसत्यात। मोर पाऊस बी पडल, आमदानी पिकल, तवा आपल्या मुलकात माघारी आल्यावर पुन्हा होत्याल आपल्या गाठी भेटी। पर काळाच्या ह्या कराल जबड्यातून जगून वाचून माघारी आलो तरच। एवढ्या कोरड्या ठक्क दुष्काळात धनगरांच्या ह्या असल्या ओल्या गहिवरल्या आर्त शब्दांनी प्रतापरावांचं बी हृदय एखाद्या महासागरागत खळबळून उचमळत आणि हुसळत होत। पर सबूत मात्र सारच मुक मुक, जिथं असाल तिथं सुखात राहा, मागची चिंता काळजी करू नका। दाटक्या कंठाने एवढंच सांगून तिकडं काही कमी जास्त झालं तर कळवा, प्रतापरावाने असं बी बजिवलं। कोंडीबानी प्रतापरावाची गाठ भेट घेऊन आपलं बी बिराड हलणार असल्याचं सांगितलं। ते ऐकून तर त्या पुढाऱ्याला भडभडूनच आलं आणि त्याला आठवलं आपलं पोरकाट अजान बालपण। त्या वक्ताला आपल्या मळ्यात उघड्या रानात उतारलेली ती धनगरांची बिराड आणि उघडं वागडं संसार, ती भुळी भाबडी मायाळू माणसं, अंगा खांद्यावर घेऊन खेळविणारा कोंडीबा आणि त्यांची ती लहानुशी झिपरी चुनचुनीत पोर,
आपल्या जीवाला जीव देणारी कोंडीबासारखी खंबीर आणि धीराची माणसं बी आपल्याला सोडून जाणार? लांब दूरल्या मुलकाला ही कल्पनाच प्रतापरावाला सोसवानाशी झाली. आपण ह्या माणसांसाठी आणि त्यांच्या जित्रांबांसाठी काहीच करू शकत नसल्याचे मोठं वाईट बी वाटलं त्यांना. सरकारी चारा मिळवायची खटपट चालूच होती, तेवढ्याने निभवणार नव्हतं. मेंढर शेरडं तर असला चारा खाऊन जगणार बी नव्हती. इलाज कुठला होता समजाच. कोंडीबानी बी बिरळासोबत निघण्याची तयारी केली, पर द्रुपदीने त्याला नानापरी इनिवलं आणि घरीच थांबिवलं. प्रतापरावाला अवघडल्या गळ झालं. तवा तर द्रुपदीने आपलं हृदय मोकळं केलं होतं. दादा, तुम्ही काय बी अवघड वाटून घेऊ नका. ह्यो दुष्काळ आणि असं लांबल्या मुलकाला हे जित्राब बिराडा घेऊन जाणं आम्हाला नवन आहे. ही मुखी जित्राब हीच तर धनगरांची खरी धनदौलत आणि जित्ती जागती लक्ष्मी. हिच्या सांभाळापायी किती बी हाला पिष्ट आणि दुःख सोसावं लागलं तरी त्यात बी आम्हाला लई सुखच वाटतं. हीच आमची धनगरांची आजवर पिढ्यान पिढ्या वहिवाटीनी मागून मुहूर चालत आलेली रीत आहे. मागच्या माणसाला सांभाळा. तुमच्या जीवावर आम्ही जिथं असतो आणि तिथं बिनघोर राहूत, काळजी करू नका. द्रुपदी, सत्तू, खंडू, त्याची बायको, थोरली आई ठकूबाई, मुक्की भिऊबाई, कोंडीबाचा मेंढका गडी, दगडू खटक्याचं बी बिराड त्यांच्या बिराडा संगती निघालं. तवा मेंढरं गुरं ओरडली, घोडी खिकाळली, द्रुपदीचा लाडका घोडा यशवंता बी खिकाळतच राहिला. मागं राहणाऱ्या आणि मुहूर जाणाऱ्या समद्याच माणसांना लई गलबलून आलं त्या वक्ताला. लई मोठी ताटा तूट होत होती. लांब दूरल्या मुलखात तिथं आपलं म्हणणारं असं कोण असतं हे? ऊन वारा वादळ सारं अंगावर झेलीत मुहूर दर कोस दर मुक्काम करीत जिकडं त्वांड फिरल तिकडं चालत राहायचं. आलं दिवस कसं तरी कंटायचं. काय करणार? बिराडा संगती कुत्री बी चालली होती तुरु तुरु. द्रुपदीची आई सुंदराबाई माग पदरानी डोळी पुशीत धाय धाय रडत होती आणि झिंगाबाया बी रडता रडता तिला समजावीत होती. त्या वक्ताला साळेची घंटा वाजत होती. द्रुपदीचा जीव घोटाळत होता. घोड्यावर बिराड घालून बरीच मुहूर गेलेली, पर एकाएकीच काहीतरी आटावल्या घेत ठकूबाईच्या हातात घोड्याचा लगाम देऊन ती माघारी फिरून तरा तरा साळेकडे आली. मास्तरांना नमस्कार करून बोलली, गुरुजी, आम्ही शाळा शिकलो नाहीत म्हणून आज ही बिराड घेऊन आम्ही लांब दूरल्या मुलकाला निघालोय. पर ह्या पोरांना तरी तुम्ही चांगली शाळा शिकवा, म्हणजे त्यांच्यावर तरी ही कठीण वेळ यायची नाही अशी आमच्यागत. तवा शाळेतली पोरं बी तिच्याभोवती गोळा होऊन गहिवरत बोलली, दुर्पाका, तू बी चाललीस? लवकर माघारी ये बरं का. द्रुपदीने त्यांच्याकडे बघितलं. डोळ्यातून चळा चळा धारा लागल्या, पर मुखातून सबूदच निघाला नाही. नुसती मान हलवून तिनं होकार दिला आणि कंबरेच्या पिशवीतून 50 नोट काढून मास्तरांच्या हातात दिली. मास्तरांनी समजून घेतलं आणि गणपावान्याच्या दुकानातून खाऊ आणून समद्या पोरांना वाटला होता त्या दिवशी. घोड्यांच्या पाठीवर बिराड घेऊन निघालेली ती सारी धनगारे बिरुबाच्या देवळाकडे भकास नजरेनी बघून बिरुबाचं चांग भलं म्हणून हात जोडीत होती आणि जड अंतकरणाने मनातील मनात म्हणत होती, देवा, जरीही तू आम्हावर कोपला असलास तरी तुझ्या बिगर आम्ही लांब दूरल्या मुलकात बी जगू शकणार नाहीत. तुझ्या किरपणी जगून वाचून माघारी आलोत म्हणजे मग तुझ्या नावाने सुंबरानं मांडून लई दांडगा उत्सव करू. पर तूच आता आम्हाला मुरली वाट नीट दाखवून मागची बी चांगली राखण कर बाबा. त्या दिवशी द्रुपदीने बी असंच पुटपुटत देवाला हात जोडलं होतं. बिराड लांब दूर दूर जात होती. लांब दुरून बी बिरुबाचं दिवाळ दिसत होतं. उच्च डोंगराच्या टेकडीवर अंधुकस धुरकाट धुरकाट. पर देव आपल्या संगती बिराडा बरोबरच चालतोय असा भास द्रुपदीला होत होता आणि ती मोठ्या नेटाने तिन्ही घोड्यांचं लगाम ओढीत डोईवरची पाठी सावरी दमदार पावलं टाकीत होती.
दगडा धोंड्यांच्या वाटेवरून मोर्चा उडीने त्या वक्ताला तिच्या खांद्याला बंदूक लटकत होती, पर हृदयात एकाएकी झुंदका उफाळून येत होता मागच्या आठवणींचा। जत्रा बला मोहर गेली होती आणि दिवस बी मावळायला चालला होता। डोंगरावर ऊन झळकत होत आणि पायता धरून सावल्या बी पसरत चालल्या होत्या लांब लांब दूर दूर। कंच्या गावचा ह्यो शिवार आहे ते काही समजत नव्हतं, पर हिथं बी पाऊस नाही एवढं कळत होत। घोड्यांच्या खुरांचा आवाज मातूर तेवढाच खाड खाड कानावर आदळत होता पुन्हा पुन्हा। बिरा सावकार आज सकाळच्या राम पहाऱ्यातच कावल्या गत लई वंगाळ वाकट्या शिव्या हसरीत होता। जणू त्याचं मातं पुरतं भडाकलं होतं, त्या कारण त्यो तोंडाला येईल तसं बळत होता। अरे धर्मा, ये धर्मिया, मल्हार्या, ये आय घाल्यांनो, तुम्ही तरी का आता अजून जास्तीच बंड माजवलं या? घर फिरलं म्हणजे घराचं वासं बी फिरत्यात तसं झालं आता। त्या आर्जाने बी इकडं सारा राडा करून तिकडं कुठं आई घातली का तसाच कुत्र्याच्या मोतीने तोंड वाचून मेलाय का काय ती बी कळना। त्याच्या त्या गुणांनी तर ह्यो असा साराच इस्कोट झालाय। धर्म्या लेका, साऱ्या दुनियाची जित्राबाने बिराडा हलून 8-15 दिवस झालं तरी तुमचं अजून डोळं उघडणार होय रे। आजवर रोज सहन सकाळ आई बापाचं असलं करपाट बोलणं नुसतं घुम्यागत गप्प बसून ऐकून घेणारा धर्मा आता ह्या घडीला मातूर माघारी पिंजरून चांगलाच गुराकला आणि गुडग्यात घातलेली मान वर करून धाडदिशी बोलला। आम्हाला बी समज कळतंय, पर वळवायचं कसं ते तुमच्यामुळं समजणं असं झालंय। काय झालं आमच्यामुळं ना समजायला? आ काय डोसक्यात किड पडली काय तुझ्या? हा बिरा बी खेकासला। जित्राब मुखी असत्यात त्यांना बोलता येत नाही, पर आम्हाला मातूर बोलता येत असून बी आजवर आम्ही मुक राहिलो म्हणून आता आमच्यात आणि ह्या मुख्या जित्रांबात काहीच फरक राहिला नाही। आता ह्या जित्राबांसंग बिराड घेऊन जायचं ठरवलं तरी हाय का भाकरी घालायला आमच्या संगती कुणी सोबतीला बाई माणूस तरी? धर्मा तळमळला। मग मनात तरी काय आहे तुझ्या? इकायची का समजी जित्राब खाटकाला? ह्या वाऱ्यात ती तरी फुकाट बी घेतील का कोण? हे बघ धर्म्या, तू हे असलं धुपत रडगानं अलीकडे बऱ्याच दिवसांपासून मी बघतोय आणि ऐकतोय, पर तूही बायको शाप नांदवायची नाही म्हणजे नाहीच। तिच्या बापानी हुंड्याचं पैसे बुडवलेत आपलं, शिवाय ती नाऱ्याच्या मावस भावाची पोर आहे, त्या कारण अजिबात जमत नाही। तिच्यासाठी तू असलं कोंगाडा असलं तर तू तिला नांद देऊ, पर मग आम्ही तुला आजच मिळलो आणि तू बी आम्हाला मिळास। ह्या भावकी पायी मी 7-12 जेलात जाऊन बाहेर आलो तरी नाही सारणार। हा तू बी आता त्यांनाच हो सामील। बिराने एका दमातच खाटदिशी सांगून टाकलं। मी आत्ताच्या आत्ता चिमणवाडला बारकुदाजींकडे जातो, त्याला हुलग्याच्या वडला धाडून मल्हार्याची बायको आणायला लावतो। ती आली तर ठीक, नाहीतर आज दुसरी मोत्राजी का होईना एखादी बघून लगेच तिच्या संग त्याची गाठ बांधतो आणि मग उद्याच हलिव तो जित्रामान संगती नव बिराड बघत राहा। आणि तू मात्र असाच बस येतच तिष्ट ते तू सार राग रंग मी बी वळकून बसलोय। भावकीला धार्जीन गडी आहेस तू? हा नांदेव त्या चिम्या कोळकरांची कार्टी सोनं लागले तिला, चल हाट उद्याच घे बाजूला। तू झुटिंगाचं लवान आणि खरड माळ बी घे तुला, पर आंबराईच्या मळ्यात मात्र पाय ठेवलास तर तंगड मुडीन। तिथली मुठभर माती सुद्धा तुला मिळणार नाही म्हणजे नाहीच सांगून ठेवतो। हा आणि जित्राबांचा तर एक केस बी मिळत नसतो गड्या तुला। जा जा कुठे बी रडगाणं घा तसाच जा। बिरा बोलतच होता, धोंडाबाई घरातून कुरकुरत होती। घर जळल्यावर पत्र्याच्या 2 खोल्या काढल्या होत्या। धर्म्या येगळा राहायचा म्हणला तर त्याला घर बी नव्हतं, त्या कारण धर्माची बी पुरतीच कोंडी झाली होती आता।
सान सकाळ शेरडा मेंढराच्या ओरडण्याने गलबलून जाणारी आणि घोड्यांच्या खिकाळण्याने टवकारत जागी होणारी बिरवाडी अलीकडच्या काळात साळचं बांधकाम पाण्याची टाकी आणि वाडीकडे येणारी सडक पुरी झाल्याकारण चांगलीच रंगरूपाला येऊन रेगरूपाला लागल्या गद दिसत होती. कोंडीबा बनगराची नव्या जोमाने सुरू केल्या तालमीतली पोरं बी लई गोंडवाळली आणि चेंडू गत गोल होत चालली होती. पर आता ह्या दुष्काळाने मात्र मधीच दचका दिल्या कारण समजाच घोळ झाला होता. पैलवान पोरं बी दुष्काळाने घोर मांडली. माणसानं चित्रा व दूरल्या मुलकाला गेल्या कारण सारी बिरवाडी आता सुनी सुनी भकास आणि लई उदास दिसत होती. धापास म्हातारी कोतारी थकली भंगली माणसं बी आणखी त्या उदासीत वंगाळवाणी भर घालीत होती. झिंज्या खाजवीत कुरकुरत सैरभैर भटकणारी इडी दगडी आणि चिंद्या गोळा करीत हिंडणारा खुळा गिरजा ह्यांना माणसं म्हणावा का जित्राव तेच समजत नव्हतं. ती बी बिरवाडी सोडून अजून तरी दूर कुठे गेली नव्हती आणि जाणार बी नव्हती. कुंडीबा नारबा बिरा दगडूतात्या यांच्या शिनं भिनची 10-15 शहाणी सुरती माणसं आणखी 5-50 चुकून हुकून मागं राहिलेली धनगर गडी आणि बाया 5-50 साळ्यातली पोरं 10-5 गळखाट घोडी आणि 7-8 मरकुडी कुत्री एवढीच आता बिरवाडीत उरल्या कारण वाडी जितती जागती तरी वाटत होती. सवन सांजला घरघरू दिव लागत होतं आणि देवळात बी सांज सकाळ वात लागून घाट्या वाजत होत्या. भक्कास आणि उदास वारं भरकटत होतं आणि नुसतं भरकटतच नव्हतं तर झुटिंगा गत उदास झाडा झुंपांडला गदा गदा हलवीत बी होतं. त्या कारण तर कवा कवा तर लई भयासुर वाटत. आता बिरवाडीच्या तळ्याचं काम मात्र लई जोरात सुरू झालं होतं. ते बी पोलीस बंदोबस्तात सुरू झाल्याकारण बिराच्या मनात असून बी त्याचा अडवयाचा धडा झालाच नाही. तळ्यातल्या पाण्यात जाणारं झुटिंगाच्या लवणातलं सार रान धर्माच्या वाट्यावर घालून भिराने त्यातून अंग काढून घेतलं असलं तरी त्या वावराच्या बांधाच्या वहिवाटणी चालवलेल्या भांडणाचा डूक मनातल्या मनात पक्का दाबून त्यांनी ध्यानात बी धरला होता. त्याला झोपच नव्हती. बिराच्या डोसक्यात कुटकारस्थान आणि काहीतरी कुंभार रंगत होत रातून द्या. आज जित्राबांची दुर्पतीची आणि समद्याच बिराडातल्या माणसांची लई सही झाल्याकारण काही कर्मन असं झालं होतं. मनात उदाशीचं भकास वारं भरल्या गत झालं म्हणून कोंडीबा उठून नारबाच्या वस्तीकडे आला. त्या वक्ताला काशाच्या थाळ्या गत पांढऱ्या शिपितवानाचा दिवस कासराभर वर आला होता. आभाळ बी खरब बाण आणि लई भकास दिसत होत. अंगणात बांधलेला घोडा किकाळा पर कोंडीबानी त्याच्याकडे ध्यानच दिलं नाही. तो तसाच लांब लांब ढंगा टाकीत नारबाच्या वस्तीवर गेला. त्या वक्ताला नारबाच्या घरी ट्यूबी गडी असाच उदासीच्या गरदाडात पडल्या ग चित्तागती बसला होता. चहापाणी झाल्यावर ते दोघं इवाईवाई उठलं आणि बोलत चालत अंबराईच्या वाटेला लागल्यावर जराशी इच्चार पाचार करीत कुजबुजत मळ्यात आलं. त्या वक्ताला बिरा सावकाराचा मधवापुरगा धर्माभी इहिरीच्या पाठथरावर असा चित्तागती बसला होता. आपल्या मामाला आणि चुलत्याला लांबूनच बघून त्याच्या नरड्यात हुंदका दाटून आला. ह्या अर्ज्यापायी आणि आपल्या आईबापाच्या आडमोठ्या घमांडखोरीमुळे ही सोन्यागत दोन्ही बी देव माणसं पण निस्कारने आपल्याला तुटली ह्याचं त्याला भारी वाईट वाटत होतं. या अंबराईच्या मळ्यातले आपल्याला मुठभर माती बी मिळणार नाही का? मिळणार नाही. म्या काय कुणाचं घोडं मारलं? धर्माच्या पुढं आता ही एक नवंच कोडं उभं राहिलं होतं. पर आता त्याला बी कोंडीबाचा डोंगरा एवढा आधार वाटत होता. काही झालं तरी तू धर्माचा मामाच होता ना. ती दोन्ही माणसं हिरीवर आल्यावर शुभी गडी उठून त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी धाय माय मोकलून रडायला सुरुवात केली. मग मामाने बी गहिवरात भाच्याला अंजारलं गोंजारलं. कोंडीबाचं हुर्द भरून आलं. नारबाच्या बी नरड्यात त्या वक्ताला हुंदका दाटून आला. गप गप धर्मराजा, काय झालं बाबा तुला? गप गप, एवढं अवघड वाटायला काय झालं? गप बघू, गप गप, रडू नकोस तू, बोलता हू बोलता हू. मग धर्मा थबकत थबकत गप्प झाला आणि धोत्राच्या सोग्याने डोळं पुशीत गहिवरत बोलता बी झाला.
आजवर बळ सोसल पर आता सोसवत नाही मला। मामा नाना काय सांगू मी तुम्हाला, आमच्या आई बापाच्या हटवादी आडमुट्या घमांडीने आता आमच्या घराचं पारच वझ वाटुळ झालं। समदा खोळ खंडूबा होऊन पारच वासुदेव हरी झाला। माणसात माणूस राहिलं नाही का जित्राबा जित्राब। असल्या हातृणा थागायच्या लाडांनी अर्ज्या बिघडून पार वायाला गेला। त्याने समद्यांनाच खाली बघायला लावलं आणि समद्यांचीच अशी ताटातूट करून टाकली त्यानं। त्याच्या खोडीनी आमचं घर आता वाळीत पडलं। त्या कारण घर जळालं तरी तिकडे डोकावून बघायला सुधी कुणी आलं नाही। आमच्या कुणावर निट्टूबा ठेवलाच नाही ना। चोर आलं तेव्हा समदी धावून आली। अर्ज्यांनी नानाच्या गंजी जाळल्या होत्या तरी मी आली होती सगळी। ते इसरून पुन्हा अर्ज्यांनी आणि सित्यांनी मिरच्या बी उपटून टाकल्या नानाच्या। आईनेही दोघी लेकींचं पहिलं नवरं सोडून द्यायला लावून दुसरं करून दिलं। त्याच परीने पोरांच्या बी पहिल्या बायका सोडून दुसऱ्या करून द्यायचं ठरवलं। पर ह्यांच्या खोडीमुळं दुसरी तरी कोण माणसं आम्हाला बायका देत्यात, कशाला देतीन। आणि आता अण्णा म्हणतोय तुला आणायची ती चिम्या कोळकरची कार्टी तर आण हू बाजूला, तुला घे झुटिंगाचं लवान आणि खरड माळ, पर अंबराईच्या मळ्यात नुसता पाय ठेवलास तरी तंगडत मुडीन। बघा हे पटतंय का तुम्हाला तरी। धर्मा लेकरा बरं झालं उशिरा का होईना तू डोळ उघडून, निदान तुला तरी गिनान आलं। अरे मर्दा माणसाची नीत बिघडली की समद्याच बाजू गडगडायला येळ वकूत लागत नाही। रावणाला गर्व झाला त्याची नीत बिघडली, वासना बदलली तवा त्याची सोन्याची लंका सुधी जळून खाक झाली की। शानपणाचं दोन सबूत कोंडीबांनी बी सांगितलं। चांगल्याच्या संगतीत माणसाचं जसं चांगलं होतं तसंच वाईटाच्या संगतीत सुधीक वाईट झाल्या बिगा राहत नसतंय। त्यो चोरांचा सोबती नव महाचोरच त्यो भी। त्यो सर्जा पाटील तुझ्या बापाचा बिरुबाचा मोठा गुरु म्हणल्यावर चांगलं कसं होईल र, सांग पोरा। खरं आहे मामा, तुमचं सबूत सोन्याच्या तोला मुलाचं आणि रामबाण म्हणून तर आज तुमच्या शब्दाला मानसन्मान आहे ना। भल्या भल्या माणसात त्या बिगर का तुमच्या नावाचा दरारा हाय होई। धर्माने आपलं हृदय हळूहळू मोकळं करायला सुरुवात केली। त्याला तर पक्का आधार लागला। त्याचं समद बोल नीट ऐकून घेऊन कोंडीबा आणि नारबानी धर्माला धीर देऊन आसरा दिला। त्याची बायको नांदायला आणायची असा विचार पक्का करून त्याचा इसकाटलेला संसार पुन्हा जुळवून चांगला रेगरूपाला लावायचा असं बी ठरवलं। एवढंच नाही तर बिरा अंबराईच्या मळ्यात तुला कशी वाटणी देत नाही ते बी बघूत, असं कोंडीबानी ठासून सांगितल्यावर धर्माचा जीव अभाळा एवढा झाला। आपल्या मामाच्या डोंगरा एवढ्या थुरवीचा आणि मोठ्या मनाचा लय अभिमान वाटला धर्माला आणि नारबाबद्दल बी मोठा आदर वाटू लागला त्याला। त्याच वक्ताला कंबरवर दोन्ही हात ठेवून धोंडाबाया अंबराईच्या हिरीकडे बारीक ध्यान देऊन बघत होती। ती तिन्ही बी माणसं तिला ओळखू आली होती, पर तिच्याच डोळ्यावर धोंडाबाईचा पुरता भरोसाच बसत नव्हता। त्या कारण तिनं आपल्या नवऱ्याला बी हाक मारली। अव अर्ज्याचं बाप काय करता घरात बसून, बाहेर येऊन बघा की धर्म्याचं कौतिक। बिरा घरातून बाहेर आला आणि खूळ लागल्या गत नुसता अंबराईच्या इहिरीकडे बघतच उभा राहिला। कपाळाला आपला तळवा आडवा लावून आईला धर्म्या आहे काय त्यो, आणि ती दोघं तर आपलं वैरीच दिसत्यात, पर ह्यो आपला आई घाल्या तिथं नेमका ह्याच वक्ताला, त्यांच्यापाशी गेलाच कशाला असेल बर। या आईला धर्म्या आता बिघडला मातूर पारच बर का, असं वैतागून बिरा म्हणला। त्या वक्ताला त्याला भोंड येऊन डोळ्याला अंधाऱ्या बी आल्या गेत झालं, पर मातृ भलतच भडाकलं। जणू मस्तकात आगीचा डोंबच हुसाळला, मन बी पुरतं पेटलं। आधीच धगधगत होत, आता तर ते धडधुडणच पेटलं। आता धर्म्या आपल्यातून फुटला,
वैर्या संगती बोलायला लागला। आजवर मनात जपलेली इरस एका घडीतच इगरून गेली कशी। पोरांनी दगा दिला, भावकीचं हसू झालं, आपल्या तिन्ही बी पोरांचं पारस तिरकुट झालं। समदा समदा इस्कूट आणि खोळ खंडुबा झाला आपल्या घराचा, पुरता पुरता खोळ खंडुबा। धर्म्याच्या नरटीचा घोट घ्यावा वाटला। बिराच्या जीवाची नुसती तलकी झाली। आता काय करू आणि कसं करू, पर काही बी झालं तरी आपण गप्प बसणार नाही। काहीतरी कुंभाट रचलंच पाहिजे त्या नाऱ्याच्या जीवासाठी। त्याच्या पायीच हे समद रामायण आणि महाभारत बी घडलं, बिरवाडीत गोष्टी रूप घडलं। सख्ख तुटलं आणि परकत जडलं, पर मर्दा शिव नावाचा बिरा बी लई बाजिंदा आहे म्हणावा। तुमची बी दोघांची जमलेली जोड फोडल्या बिगार आता गप्प बसत नसतो मी। ह्यो बिरा नीट ध्यानात ठेवा। पुरता एरियाला पडलेला बिरा आता उभ्या घाई निघाला, घोरपडीच्या वाटेला लागला। घोरपडीत कवा जाईन आणि सर्जेराव पाटलाच्या वाड्यात जाऊन कवा त्याची गाठभेट घेईन असं त्याच्या जीवाला झालेलं। सायकलीच्या पांडेलच्या भिरक्याबरोबर त्याच्या डोसक्यातली इचाराची चकार बी तशीच गुंगार हानीत होती। आधी आज सांच्या पारी धर्म्याला चेचून काढायचा, कुत्र्या गत, त्या बिगर त्याची खोड मोडायची नाही। त्याने आईन वक्ताला दगा दिला, लई दगा दिला, त्याच मुंडक सापा गत ठेचूनच काढतो, सोडित नाही म्या। अरे मला बी बिरा सावकार म्हणत्या, ती जित्ता हाय तवर तुम्हाला बी कुणाला सुख लागून द्यायचो नाही म्या। येरे बी म्हणा आता वाटुळ झालंयच आणि तेरे बी वाटुळ झालंय, पर तुमचं बी आता वाटुळ केल्या बिगार राहत नसतो म्या। ह्यो बिरा सावकार। बिराच्या डोसक्यात आता आगच भडकल्या गळत झालं होतं। सायकल जोरात हाणून तो पुरता घामाघूम झाला होता। त्याच्या हातापायातलं अवसान बी पुरतं गळून गेल्या गळत झालं होतं। त्यास त्या इचाराने डोसकं पछाडल्या कारण भोंड येऊन समोर बी अंधारून आलं। सायकलीचं मुहूर्त चाक एका गोट्यावर गेलं आणि कडी दांदिशी सायकल बोकांडी घेऊन भुईवर पालता पडला। पड नका, पर आपल्याला असं पडल्यालं कोणी बघितलं तर नाही ना, याची खात्री करून कन्हत आणि कुतत उठत असतानाच कोणीतरी खुदकून हसल्याचा भास झाला त्याला। म्हणून बिराने तिकडे टवकारून बघितलं तर वाळून वटून गेलेल्या लिंबाच्या एका झुडपाच्या खोडाला चिपकून साता शिवावरच्या हडळी गत उभ्या असलेली इडी दगडी झिपऱ्या झिपऱ्या खरा खरा खाजवे दात इचकून खदा खदा हसत म्हणली, आगीतून निघाला आणि फुफाड्यात पडला, गडी उभा राहिला आणि कुणी नाही पाहिला। त्या येड्या दगडीला आडरानात असा अवचित बघून आणि तिचं तसलं येडगाळ बोलणं ऐकून बिरा जरा सदा चाकल्या गतच झाला। त्या वक्ताला त्या येडीची ह्या गड्याला भारी चीड आली होती, पण करणार काय, बोलून चालून ती येडीच होती। तरी बी तिच्या त्या नेमक्या शब्दाने त्याच्या मनावर घाव घातल्या कारण बिरालाही नरामल्या गत इरामल्या वाणी झाला होता। दगडी त्याच जाग्यावर झिपऱ्या खरा खरा खाजवीत आणि दात इतकी थाडळी गळत उभी होती। घामाघूम झालेल्या ह्या गड्याने एकदा तिच्याकडे डोळं फाडून राग राग बघितलं आणि दात खाऊन सायकलीवर टांग मारली। बिरा आता मोरच्या वडीने वसा वसा पांडेल हानीत बराच मोहरा आला होता, पर त्या येडीचा इचार काही त्याच्या डोसक्यातून बाहेर निघायला राजी नव्हता। ह्या शान्या सुरत्या दगडीला याड का लागले, तर त्याला बी आपला अर्जाच कारणीभूत झाला। हे बिराला आणि साऱ्या वाडीतल्या लहाना थोरांना बी ठाव होत। 4 सालापूर्वी असंच एक दिस गुरा मेंढरांकडे असलेल्या भोळ्या भाबड्या दगडीला आडरानात गाठून तिच्यावर अर्जाने बळजबरी केली होती। त्या गोष्टीचा बोबाट चहूकडे झाला होता। तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं होतं। आपला काही बी गुन्हा नसून आपल्या नशिबाला असाही प्रीत भोग आला। ह्या गोष्टीचा वंगाळ परिणाम दगडीच्या भाबड्या मनावर होऊन तिला असं याड लागलं होतं। आणि त्या याडाच्या भरातच ती रानावनात अशी एकटीच भटकत होती। तिच्यावर झालेला अन्याय साऱ्या बिरेवाडीला ठाव होता, पर त्याचा जाब अर्जाला विचारायचा कुणी?
आजवर असल्या लई भानगडी करून अर्जा आता कुठं दडी मारून बसला होता ते कुणालाच कळायला मार्ग नव्हता. त्याच्या इच्छाराने चित्तागती झालेला बिरा मनातल्या मनात झुरत होता. आणि आपल्या दरम्याने बी आता आपल्याला लई मोठा दगा दिला. त्याचं कारण सर्जेराव पाटलाच्या कानावर घालून कशी धर्म्याची खोड मोडायची. आणि त्याच गोष्टीचा विचार करता करता जोसात सायकल हानीत घोरपडला आलेल्या बिराचं मन जणू डिवाचल्या इकारी सर्पागत डूक धरूनच फुतकारत होतं, जळत पेटत होतं. कोंडिया आणि नार्या तुम्हा दोघांची बी लई जोड जमली व्हाय र, आणि मला वाळी टाकलं व्हाय तुम्ही दोघांनी मिळून. पर मर्दांनो, तुमची दोघांची जोड फोडून धर्म्याची बी पुरती खोड नाही मोडली तर मी बी बिर्या सावकार म्हणून कुणाला नाव सांगणार नाहीच. असल्या इखारी इचारांच्या पेटत्या ठिणग्या डोसक्यात घेऊन सर्जेराव पाटलाच्या वाड्यात भर दुपारी शिरलेल्या बिरांनी आपल्या मनात खुपत असलेलं धर्माचं कोडं पाटलांच्या पुढं मांडून सल्ला मसलत केली. त्याच दिवशी कुंभाट रचलं आणि त्याच वक्ताला त्या दोघांच्या बी मनात पक्क ठरलं होतं, कोंड्याची आणि नाऱ्याची जोडी कायमची फोडायचीच आणि धर्म्याची बी पुरती खोड मोडायची. वैर सारखं पेटतं आणि जित्त जागतं ठेवायला बी माणसाच्या अंगात जेवढी गुरमी तेवढीच सुडकी हिरस बी असावी लागती मर्दा. हे असलं टेंब मिरवणं काही दुबळ्या गड्याचं काम नव्हं. तू तसा लई हिरसबाज गडी आहेस बिरा. त्वा आजच्या आज एखाद्याचा कायमचा जरी काटा काढायचा ठेवलास तरी आपण बी तुला सारीच मदत पुरवतू. त्याची तू अजिबात फिकीर करू नकोस. काय व्हायचं असेल ते होऊ दे, पर आत्ता मात्र माघार घ्यायची नाही बिरा. नेट ध्यानात ठेव आणि लाग कामाला, जा. त्या दिवशी सर्जेराव पाटलाने अशी चिथावणी दिल्यापासून तर सावकाराच्या डोसक्यात जास्तीच आग भडकली होती आणि पाटलाचं तेवढंच बोल जणू रातून द्या त्याच्या कानात घुमत होतं. त्या कारण बिराची झोपबी पुरती उडाली होती. सुडाने धडधडून पेटलेलं त्याचं कपटी मन आता कुटील कारस्थान रचण्यात सदुनीत गुंतलं होतं. कोंडीबाच्या त्या धुरपी पायीच आपला अर्ज्यापुरता बिनासला आणि गुन्हेगार होऊन फरारी बी झाला. पर धर्म्याने आपल्या त्याच वैरासंग ते संगनमत करून बायको नांदवायचा विचार केला आणि कोंड्यानी नाऱ्यानी बी त्याची बायको नांदवायला आणून दाखवली तर आपण मात्र सातबाऱ्या इंती करून बी मल्हारीची बायको त्याच्या सासऱ्यांनी नांदायला धाडली नाही. म्हणून त्याला दुसरी एक काळी बेंद्रिका होईना, गरीबाची पोर बघून तिच्या संग मल्हाऱ्याची गाठ बांधावी लागली. तवा हिथून जित्रावासंग ती बिराड हलिवता आलं ह्या दुष्काळागत. माग नारबाच्या कडब्याच्या गंजी जाळ्याच्या आरोपातून तुरुंगात अडकून पडल्या कारण आपल्या घरावर दरवडा पडला होता. तवा सारी कुणबिकबिक पडीक पडली होती. पुन्हा अर्जाने नाऱ्याच्या मिरच्या उपटून टाकल्या. आपल्या बी म्हातारला चाकूचा धाक दाखवून तिचं जलूंबर सांभाळल्याला जुनं गबाळ लांबिवलं. मनाला उन घेऊन म्हातारी मरून गेली. तिच्या पेटत्या सरणात बी कशी नेमकी वावळट शिरली. तिने आपल्या घरादारावर आग उधळून पार राख रांगोळी करून टाकली संसाराची. या बंड्या दुष्काळा आधीच आपला परपंचाचा समदा उन्हाळा होऊन बसला होता. साराच खेळ खंडुबा झाला. कुणाचाच कसा कुणाला मिळून राहिला नाही. बघता बघता सार कस जणू स्वप्न गती घडून गेलं आणि फत्त्याचं नव्हतं कसं झालं. या अशाच इचारात सावकार रातून द्या झुरत तडपडत होता आणि धडकून भडकत बी होता. त्याची घमांडी वरून पुरती जिरल्या गत दिसत होती. तरी आतून मात्र गडी जळत पेटत होता. त्या उद्ध्वस्त बेचैन मनस्थितीत बिरा अधूनमधून घोपडला जाऊन सर्जेराव पाटलाची चुरटी गाठ भेट घेत होता. त्या प्रत्येक भेटीत नुसतंच ठरत होतं, मात्र ठरला भेद काही घडायला तयार नव्हता. त्या कारण असंच दिसामागून दिस आणि महिन्यामागनं बरंच महिने बी सरत होतं आणि त्याच घोरात बिरा रातून द्या झुरत चित्तागती पडत होता. त्याला झोप येतच नव्हती. रात्रीत 100 बाऱ्या गडी हातरुणातून उठून बसत होता. तोच तो विचार करून डोसकं जणू याड लागल्यागत बधीर झालं होतं. आपला अर्जुन आता कुठं असेल बरं? तो फिरून माघारी आपल्या घरी येईल का नाहीच? तो बहादूर ह्याकडला येता असता तर आपण ह्यू बेत मागच आटपून टाकला असता ना. अर्ज्याने बी ऐन वक्तालाच आपल्याला लई मोठा दगा दिला गाड्या.
नुसत्या बिराच्या आणि त्याच्या घरादाराच्या मुहूर्च नाही तर साऱ्या बिरवाड्यातल्या लहान थोरांच्या मुहूर्बी अर्ज्याच्या रूपाने एक मोठं कोडच देवानी मांडलं होतं. अर्ज्या फरारी असला तरी त्याच्या नुसत्या नावाचा बी दचूक आणि धास्ती घेऊनच माणसं वावरत होती. का तर तो राकेशी अवताराचा गडी कवा अवचित येऊन कुणाची काय हानी करील त्याचा नियम नव्हता. तर ज्यांच्यामुळं आपलं पारच वाटूळ झालं त्यांचं आपण बी पार वाटूळच करून टाकायचं. ह्याच विचाराने पुरता पछाडलेला बिरा मातूर मनातून अर्ज्याचीच वाट बघत होता. त्याच्या अंगात शिरलेला झुटिंग जणू आतल्या आत दणादणाच नाचत होता. आणि त्याच झुटिंगाच्या मोठ्या लवणातल्या वाकड्या बांधाचं निपताळबंड भांडण कुणाचं तरी बळी घेतल्या बिगार गपगार पडणार नव्हतं. बिरा सावकार आणि सर्जेराव पाटील या दोघांचा तो ठरला विचार पक्का होत होता. पर आधी नारबा का कोंडीबा ह्याच मुद्द्यावर अजून दोघांचं एकमत व्हायला राजी नव्हतं. त्या कारण त्यातल्या एक जणाचं औक एक एक दिवसांनी वाढत होतं आणि एक जणाचं मातूर कमी कमी होत चाललं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.